नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आता आपण या व्हिडिओमध्ये टाइप्स ऑफ सेट्स पाहणार आहे। पहिला टाइप्स आहे सिंगलटन सेट। सिंगल म्हणजे एकच घटक असलेला सेट, सेट म्हणजे संच, सिंगलटन म्हणजे एकच। त्याचे डेफिनेशन आहे ए सेट कन्सिस्टिंग ऑफ ए सिंगल एलिमेंट, एकच घटक असतो त्याला काय म्हणायचं, इट इज कॉल्ड सिंगलटन सेट। एक उदाहरण बघा, एक्झाम्पल ए इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट टू, कर्ली ब्रॅकेट कम्प्लीट, ह्याच्यामध्ये एकच एलिमेंट दिसतो टू। आता हे झालं लिस्टिंग मेथड। आता रूल मेथडने कसं आहे बघा, दुसरं उदाहरण बी इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट वाय सच दॅट वाय मायनस 5 इज इक्वल टू 0, कर्ली ब्रॅकेट कम्प्लीट। हे जर वाय मायनस 5 इज इक्वल टू 0 जर सोडवलं, ते मायनस 5 इकडे आल्यानंतर 0 कडे प्लस होणार, म्हणजे वाय इज इक्वल टू 5 आलं, म्हणजे एकच घटक आला, वनच एलिमेंट आला। म्हणून हे एक्झाम्पल झालं सिंगलटन सेटचं उदाहरण। अशी तुम्ही 5 उदाहरणं तयार करा आणि लिहून काढा तुम्ही। दुसरा प्रकार आहे टाइप्स एम्प्टी सेट और नल सेट। हे दोनचा अर्थ एकच, एम्प्टी म्हणजे रिकामा। इफ डेफिनेशन बघा, इफ देअर इज नॉट ए सिंगल एलिमेंट इन द सेट, त्याच्यामध्ये सिंगल एलिमेंट नसतो विच सॅटिस्फाय द गिवन कंडिशन, दॅन इट इज अ कॉल्ड एम्प्टी सेट और नल सेट। याचं एक्झाम्पल बघा लिस्टिंग मेथडनी, सी इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट रिकामा आहे, ह्याच्यात काहीच नाही लिहिलं, म्हणजे तो एम्प्टी सेट झाला। आता हे रूल मेथडनी बघा, डी इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट एक्स सच दॅट एक्स, उभ्या रेषेला सच दॅट असं वाचायचं, अँड इवन प्राईम नंबर, मूळ संख्या, मूळ संख्या म्हणजे ग्रेटर दॅन टू, टूपेक्षा मोठी मूळ संख्या असते का, नसते। मूळ संख्यामध्ये सर्वात लहानात लहान 2 ही मूळ संख्या आहे, पुढच्या सगळ्या प्राईम नंबर काय आहेत, ऑड नंबर असतात, 2 मोठी कुठलीच नाही, म्हणजे हे रिकामं झालं। असेसुद्धा तुम्ही 5 उदाहरणं तयार करा। आता तिसरा प्रकार आहे फायनाईट सेट। फायनाईट म्हणजे त्याला शेवट असतो, शांत संच म्हणतात त्याला मराठीमध्ये। इफ अ सेट इज अ नल सेट, नल सेट हा फायनाईट सेटच असतो, और नंबर ऑफ एलिमेंट्स आर लिमिटेड, त्याचे आतले एलिमेंट काय असतात, लिमिट असतात, त्याला शेवट असतो, अँड काउंटेबल, काउंटेबल म्हणजे काय माहिती आहे, मोजू शकतो, दॅन इट इज अ कॉल्ड ॲज फायनाईट सेट। एक उदाहरण बघा तुम्हाला, हे रूल मेथडने उदाहरण आहे, पी सच दॅट पी इज अ नंबर फ्रॉम 1 to 10, 1 to 10 डिविजिबल बाय 2, 2 भाग जाणाऱ्या 1 to 10 कुठल्या कुठल्या संख्या आहेत, 2 पाड्या 2, 4, 6, 8, बरोबर, हे सगळ्या 2 भाग जाणाऱ्या, डिविजिबल बाय म्हणजे 10 आहे, त्याला शेवट आहे। आणि लिस्टिंग मेथडनी कसं आहे, इज इक्वल टू कुठल्याही संख्या घ्या, 3 संख्या घ्या, 4 संख्या घ्या, 10, 20, 30, 10, 20, 30, पुढे डॉट डॉट नाही आहे, म्हणजे हा झाला फायनाईट, शेवट आहे त्याला, शेवट आहे। आता चौथा प्रकार बघूया आपण। चौथा प्रकार आहे इनफायनाईट सेट, म्हणजे त्याला अनंत, त्याला न मोजलेले एवढी संख्या असतात। इफ त्याचे डेफिनेशन बघा, इफ द नंबर ऑफ एलिमेंट्स इन ए सेट इज अनलिमिटेड, अनलिमिटेड म्हणजे त्याला लिमिट नाही, भरपूर, अँड अनकाउंटेबल, न मोजता येतील एवढे, अनकाउंटेबल म्हणजे न मोजता येतील एवढे घटक असतात एलिमेंट, दॅन द सेट इज कॉल्ड इनफायनाईट सेट। एक उदाहरण बघा, ए इज इक्वल टू 1 (1, 2, 3, 4) डॉट 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 डॉट, हे बघा डॉट डॉट आलं, ह्याला अनकाउंटेबल म्हणजे भरपूर आहे, असंख्य, म्हणून हे झालं इनफायनाईटचं एक्झाम्पल। दुसरं एक उदाहरण बघा रूल मेथडने, एक्स सच दॅट एक्स इज अ इवन नॅचरल नंबर, इवन नॅचरल नंबर म्हणजे समसंख्या, 2, 4, 6, 8 डॉट 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 डॉट। अशी तुम्ही 5 उदाहरणं याचीसुद्धा तयार करा, प्रत्येकाची 5 उदाहरणं तुम्ही
स्वतः तयार करा आणि लिहून काढा. आणि ह्या चारीच्या चारी डेफिनेशन पाठांतर करायचंच आहे सुट्टीमध्ये तुम्हाला, म्हणजे तुमचं गणित चांगलं होईल. ओके, समजून घ्या, लिहून घ्या, आवडलं तर लाईक करा. बाय. ओके, थँक्यू.